महाराष्ट्रामध्ये PhD करणाऱ्या मुलांबद्दल राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले होते, PhD करणाऱ्यांना एवढी फेलोशिप द्यायची, एवढा त्यांच्यावर पैसा खर्च करायचा, ते काय दिवे लावणार, असंच बोलले होते ना सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय. मित्रांनो, महाराष्ट्रासमोर आज त्याच PhD संदर्भात, फेलोशिप संदर्भात, साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर PhD करणाऱ्या मुलांना सरकार अनुदान देतं, त्याच्या संदर्भात आज परीक्षा घेण्यात आली. मग पुण्यामध्ये असेल, तिकडे कोल्हापूर असेल, संभाजीनगर असेल, मुंबईमध्ये असेल, राज्यातल्या प्रमुख शहरामध्ये सरकारच्या वतीनं परीक्षा घेण्यात आली. आणि PhD च्या मुलांच्या बुद्धिमत्तेचे दिवाळखोरे काढणाऱ्या सरकारच्या वतीनं आज स्वतःच्याच सारथी संस्था असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, 1300 च्या वर मुलांना सरकारने खरं तर कुठलीही परीक्षा न घेता सरसकट फेलोशिप देणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये कर्तृत्ववान मुलांची खाण आहेच, त्यांना संशोधन करू द्या, राज्याचं देशाचं नाव करू द्या. त्या सगळ्या मुलांच्या हितासाठी सरकारने खरं तर निर्णय घेतला पाहिजे. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय 1 आणि 2 या सगळ्यांना या माध्यमातून माझी विनंती आहे, आपण आज जी सारथी, महाज्योती किंवा बार्टीच्या मुलांसाठी जी परीक्षा घेतली, त्याच्या प्रश्नपत्रिकेबद्दल जर तुम्हाला महाराष्ट्राला कळलं तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. म्हणजे ज्या PhD च्या मुलांना तुम्ही 21 पानाची प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आहे, ती प्रश्नपत्रिका 2019ची आहे. 2019ला जी परीक्षा झाली आणि ज्या प्रश्नपत्रिकेची संपूर्ण माहिती प्रश्न आणि उत्तरासहित आजही YouTube वर प्रसिद्ध आहे, तीच प्रश्नपत्रिका आज ह्या मुलांना देण्यात आली. किती सावळा गोंधळ आहे. आता कुठे गेली दिवाळखोरी? संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या माध्यमातून मी मागणी करतोय की महाराष्ट्र सरकारने, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपणाला हात जोडून विनंती आहे, तात्काळ आपण या मध्ये लक्ष घालावं आणि जे जे या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात किंवा परीक्षेच्या संदर्भात ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती त्या सगळ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आणि ही परीक्षा रद्द करावी. का परीक्षा रद्द करावी ही? सरसकट का सगळ्या मुलांना फेलोशिप द्यावी? कारण सरकारच्या असं डोक्यात आहे सगळ्या मुलांना PhD साठी फेलोशिप द्यायचीच नाही. माननीय अजितदादा, माननीय मुख्यमंत्री महोदय, 1300च्या वर मुलं फेलोशिपसाठी पात्र आहेत, परंतु सरकारच्या डोक्यात असे सारथीच्या वतीनं 200च मुलं घ्यायचे, मराठ्यांचे 200च घ्यायचे, महाज्योतीच्या माध्यमातून OBC चे 200च घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे, जास्त मुलांना फेलोशिप नाही द्यायची, नाहीतर मग राज्यामध्ये संशोधक तयार होतील, म्हणून फक्त 200 घ्यायचे. आणि बार्टीच्या माध्यमातून SC चे आणि ST चे सुद्धा फक्त 200च मुलं घ्यायचे, म्हणजे फक्त 600 मुलं घ्यायचे आणि बाकीच्यांना घरी पाठवायचं. आता मला सांगा, ज्यांनी मागच्या वर्षी 2019ला ज्यांनी परीक्षा दिली त्या मुलांसाठी तर हा किती सुवर्ण काळ, म्हणजे त्यावेळेस जे नापास झाले असतील आणि ज्यांना मिळाली नाही ते मुलं आत्ता पास झालेत. कारण मी आत्ताच मुलांशी बोललोय, सगळ्यांनी फोन केले, मग ते सगळे म्हणाले, कारण संभाजी ब्रिगेडनं पहिल्यापासून आक्षेप घेतला होता, अरे कशाला राज्यातल्या 600च मुलांवर त्या ठिकाणी उपकार करतंय सरकार, सरसकट सगळे घ्या. 1320 जवळपास काहीतरी मुलं आहेत, त्या सगळ्यांना ह्या ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. पण सरकार मधले काही मंत्री जाणीवपूर्वक अडमुटेपणा करतात. अरे 50 खोके आणि एकदम ओकेवर तुम्ही झालंय ना, भागलंय ना तुमचं, भरलेत ना तुमची घरं, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, सर्वसामान्यांच्या पोरांना करू द्या ना संशोधन, करू द्या ना PhD
आणि सरकारची नैतिक जबाबदारी 40,000 रुपये त्या ठिकाणी महिन्याला मानधन मिळणार आहे. का सरकारच्या मंत्र्यांच्या पोटात दुखतंय? बर आम्ही बोललो तर ह्यांना मिरच्या झोंबतात. आज काय झालं तुमच्याकडून? काय तुम्ही केलं? तुम्ही महाराष्ट्रातल्या पोरांच्या बुद्धिमत्तेची दिवाळखोरी त्या ठिकाणी महाराष्ट्र समोर आणणार आहे का सरकारने जी दिवाळखोरी केली अहो ते पण जाऊ द्या. सरकारच्या मंत्र्यांची सरकारची बाजूला ठेवा. मुलांची तुम्ही तपासताय परीक्षा घेऊन, पण परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका तुम्ही नवीन काढू शकत नाही का? आक्षेप आहे आमचा, आमच्या बार्टीच्या मुलांना, आमच्या महाज्योतीच्या मुलांना, आमच्या सारथीच्या मुलांना सगळ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे. तुमचा खोटारडेपणा आम्ही सहन करणार नाही आणि अजिबात करून घेणार नाही. हात जोडून विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना, तुम्ही संवेदनशील आहात, माननीय उपमुख्यमंत्री सुद्धा, दोन्ही महाराष्ट्राच्या हितासाठी पूर्ण वेळ जर काम करत असतील तर त्यांनी सरसगट सगळ्यांना फेलोशिप दिली पाहिजे. आणि आमचा हक्क आहे तुमच्यावर, तुम्ही आमच्या राज्याचे नेते आहात. ठीक आहे, तुमच्याकडून काय चुकीचं वक्तव्य झालं असेल तुम्ही त्याच्याबद्दल दिलगिरी सुद्धा माननीय दादा तुम्ही व्यक्त केली, पण तुम्ही राज्याचे सरकार म्हणजे बायबाप सरकार असतं, पोरांच्या हिताचे तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल तर उपयोग काय? बर पोरांची काय चूक आहे याच्यामध्ये? अरे जी प्रश्नपत्रिका पहिलीच फुटलेली, जी युट्यूबवर प्रसिद्ध आहे, ज्या प्रश्नपत्रिका म्हणजे मागची प्रश्नपत्रिका जी पूर्ण सोडवून दाखवली, ह्यांच्याकडे जर तज्ज्ञ माणसं नसतील प्रश्नपत्रिका काढायला, एक्झामिनर किंवा क्वेश्चन पेपर सेटर नसतील, तर अरे मागून घ्या ना. हुशार बुद्धिमान लोक नाहीत का तुम्हाला? आणि मग तुम्ही काय दिवाळखोरी दिवे काढता लो त्या पोरांचे? साहेब ही गंभीर बाब आहे. सारथी असेल, महाज्योती असेल किंवा बार्टी असेल, एकतर ह्यांना बंद करायची आहे किंवा मुलांना मदत करायची नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारकडे मागणी पहिलीच केली. मी सुद्धा वेळोवेळी भेटून आलेलो आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये, त्या त्या जिल्हाध्यक्षांनी तशी मागणी सुद्धा केली. सारथीमध्ये बार्टीमध्ये आपलं त्या ठिकाणी पत्र जाऊन पडलेलं आहे. अधिकारी गेंड्याची कातडी पांघरून त्या ठिकाणी बसतात. बर हे आक्षेप आपण घेतलाय का? आपल्या अगोदर ज्यांनी प्रश्न पत्रिका सोडवली, आज ज्यांनी परीक्षा दिली, त्याच मुलांनी आक्षेप घेतलाय. मित्रांनो, मला या माध्यमातून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, ज्यांनी प्रश्न पत्रिका युट्यूबवर पाहिलेली आहे, ती सोडवलेली आहे, तो फॉर्मॅट ज्यांना माहितीये, ती 200 मुलं समजा सहज त्या ठिकाणी पास सुद्धा होतील, त्यांना मिळेल. पोरांचंच म्हणणं आहे, आम्हाला 200 म्हणजे सारथी 200 पोरांना देणार आहे, 200 नाही, सरसगट सगळ्या पोरांना मदत मिळाली पाहिजे. का? हे सरकारमधले लोक परत याच, मतदान ज्यांना करायचा हक्क अधिकार आहे आणि जे हे PhD करणारी मुलं आहेत त्यांनाच मतांची भीक मागायला जाणार आहे ना? त्यांनी नाही दिली तर? बर सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राला मी आज एक दुसरी माहिती जाहीर करतो. सारथीची, बार्टीची किंवा महाज्योतीची ही जी परीक्षा होणार आहे फेलोशिपची, ती रद्द करावी म्हणून 1 महिना झाला पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे. संभाजी ब्रिगेडनं सुद्धा तिथं जाऊन पाठिंबा दिलाय की परीक्षा रद्द झाली पाहिजे, सगळ्यांची मागणी. मी माझ्या ब्रिगेडचं नाव याच्यासाठी घेतोय की ती मागणीसाठी आम्ही पाठिंबा दिलाय त्या मुलांना. बर तीच मुलं एक्झाम त्या ठिकाणी द्यायला गेली होती, ते म्हणले आम्ही 5 झालो, पण बाकीच्या मुलांचं काय? कारण आम्हाला चांगला पेपर गेलाय. म्हणजे बघा, लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या हितासाठी ते मुलं आणि मुली सुद्धा खरं बोलायला महाराष्ट्रासमोर आले. सारथी स्वतःची इज्जत घालून घेते, बार्टीची इज्जत काढली जाते, महाज्योतीची इज्जत काढली जाते, कारण ह्यांच्याकडे चांगले लोक नाहीत. यांना संस्था सरकारला संस्था बुडवायच्या आहेत का वर काढायच्या? माननीय मंत्री महोदय दादा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेवढे दादा आहेत तेवढ्यांचंच लक्ष सारथीवर किंवा महाज्योतीवर आहे, आणि त्यांनीच ही परीक्षा घेण्याचा अट्टहास केला.
एक पुण्यात, दोन्ही पुण्यातले दादा आहेत. एक पुण्याचे माजी पालकमंत्री दादा आहेत आणि एक ताजी पालकमंत्री दादा आहेत. यांनी जर हा सावळा गोंधळ केला असेल तर परीक्षा रद्द करा अशी आमची मागणी आहे. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कुठलीही भूमिका घ्यायला तयार आहे. जर परीक्षा रद्द नाही झाली तर आम्ही रस्त्यावर पण यायला तयार आहे. पण काय यायचं? प्रश्नपत्रिका काढणारे जर चीटर असतील, सेटलमेंट करणारे फिटर असतील, तर मग आम्ही का सहन करायचं? हे फार चुकीचं आहे. म्हणून मी आपल्या समोर आलोय आणि ही दिवाळखोरी आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? नेते दुसऱ्याचे दिवे काय काढतायत? आता सरकारच्या आणि महाज्योतीच्या, सारथीच्या, बार्टीच्या, तिथं बसलेल्या कारभाऱ्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी निघाली. आता याच्यावर कोण बोलणार? परीक्षा रद्द करा ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे. धन्यवाद.